चालावा लागतो. कुटुंब, शाळा, गाव अथवा शहरासंबंधी असणारे नियम मर्यादित स्वरूपाचे असतात, परंतु देशाच्या कारभारासंबंधीचे नियम किंवा तरतुदी मात्र व्यापक असाव्या लागतात. देशाच्या कारभारासंबंधीच्या तरतुदी एकत्रितपणे आणि सुसूत्रपणे ज्या ग्रंथामध्ये नमूद केलेल्या असतात त्यालाच संविधान असे म्हणतात. याचाच अर्थ संविधान म्हणजे देशाच्या राज्यकारभाराविषयी तरतुदींचा लिखित दस्तऐवज होय. जनतेकडून निवडून आलेल्या प्रतिनिधींमधून शासन किंवा सरकार स्थापन केलं जातं. संविधानातील तरतुदीनुसारच राज्याचा कारभार करण्याचं शासनावर बंधन असते. संविधानातील तरतुदी किंवा त्यात नमूद केलेले कायदे हे मूलभूत असतात. संविधानाला विसंगत ठरतील असे कायदे शासनाला करता येत नाही, आणि जर असं केलं तर कायदे हे न्याय ते सरकार न्यायमंडळ रद्द करू शकते. संविधानातील तरतुदी अनेक बाबींविषयी आहेत. उदाहरणार्थ नागरिकत्व, नागरिकांचे हक्क, शासन संस्था आणि नागरिक यांच्यामधले संबंध, कायद्याचे विषय, निवडणुका, शासनावरील मर्यादा आणि राज्याचे अधिकार याविषयी सगळ्यांविषयी तिथे कायदे आणि कलम आहे. तर संविधानानुसार राज्यकारभार करण्याचं तत्व बहुतेक सर्व देशांनी स्वीकारलेलं आहे. प्रत्येक देशाचं स्वतंत्र असं संविधान आहे. अमेरिका, इंग्लंड या देशांचा राज्यकारभार हा सुद्धा संविधानानुसार चालतो. दोघांच्या संविधानामध्ये फरक आहे, पण संविधानानुसारच प्रत्येक देशाचा राज्यकारभार हा चालू शकतो. तर यानंतर या ठिकाणी आलेले कायदे आहेत ते आपल्याला विस्तृत माहिती देणारच आहेत. तर मी या ठिकाणी सूत्र त्यांच्या